परीक्षा महाराष्ट्रामध्ये नवनवीन भरत्या सुरू झालेल्या आहेत. विविध विभागांमध्ये भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि अशातच मार्च महिन्यानंतर 1-4 हजार पदासाठी नवीन जाहिरात येणार आहे. या जाहिरातीसंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भरतीसंदर्भातल्या सर्व अपडेट तसेच स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन जाहिराती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा, मार्च महिन्यानंतर 4 हजार जणांना मिळणार पालिकेत जॉब, अशा प्रकारची अपडेट आहे. आणि TCS एजन्सी राबवणार भरती प्रक्रिया. ही जी 4 हजार पदाची भरती आहे ती TCS या एजन्सी म्हणजेच कंपनींच्या द्वारे राबवली जाणार आहे. सोलापूर महानगरपालिकेतील भरती प्रक्रियेसाठी शासनाने दिलेल्या सूचनेनुसार TCS एजन्सी संपूर्ण भरती प्रक्रिया राबवणार आहे. कोणत्या पदासाठी कोणती पात्रता याचाही उल्लेख भरती प्रक्रियेच्या जाहिरातीत करण्यात येणार आहे. मार्च महिन्यानंतर भरती प्रक्रिया होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आणि एकूण 53 प्रकारच्या संवर्गातील ही पदं असणार आहेत. 53 प्रकारच्या संवर्गातील वेगवेगळे पदं या भरतीअंतर्गत भरली जाणार आहेत. त्यामध्ये पाणीपुरवठा, आरोग्य, नगररचना, अग्निशामक दल, मालमत्ता कर यासह अन्य विभागातील 52 प्रकारच्या संवर्गातील भरती होणार आहे. यात शिपाई पदापासून ते वरिष्ठ अधिकारी, क्लार्क, इंजिनियर आदी विविध पदे भरण्यात येणार आहेत. आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या विभागामध्ये पदभरती ची जाहिरात मार्च महिन्यानंतर येणार आहे. आणि त्यामध्ये शिपाई पदापासून ते वरिष्ठ अधिकारी, क्लार्क यासह विविध पदांचा समावेश असणार आहे. या संदर्भात माहिती पहा. आकृतीबंधानुसार सोलापूर महानगरपालिकेतील 54 विभागात 4 हजाराहून अधिक पदासाठी नोकर भरती होणार आहे. यासाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून मार्च महिन्यानंतर या ठिकाणी पाहू शकता. मार्च महिन्यानंतर भरती प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे. नोकर भरतीसाठी एजन्सी नेमणूक करण्यात आली असून सेवा ज्येष्ठता यादीही मंजूर झाली आहे. आत्ता फक्त रोस्टर मंजुरीसाठी पाठवले आहे, तेही लवकरच मंजूर होईल असे सांगण्यात आले आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या मंजूर आकृतीबंधानुसार एकूण 4612 पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी विविध विभागात व विविध संवर्गातील एकूण 1125 जागा गेल्या 15 ते 20 वर्षापासून रिक्त आहेत. विविध संवर्गातील रिक्त पदे पदांपैकी अ वर्गात 77 पदे, ब वर्गात या ठिकाणी 177 पदे, क वर्गातील 547 पदे आणि ड वर्गातील 310 पदे अशी एकूण 1111 पदे रिक्त असून दरवर्षी सेवानिवृत्तीमुळे स्वेच्छानिवृत्तीमुळे कामगार, कर्मचारी, अधिकारी यांच्या जागा रिक्त होतच आहेत. आणि या रिक्त जागा भरण्यासाठी शासनाने भरतीची प्रक्रिया राबवण्याची जी तयारी आहे ती सुरू केलेली आहे. राज्यातील सर्व महानगरपालिकांना सूचना केलेल्या आहेत. वेळोवेळी बैठका व परिपत्रकातून भरती प्रक्रिया राबवण्याच्या सूचना देण्यात येतील. तर पाहू शकता खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे. पालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये जॉब मिळण्याची सर्वात महत्त्वाची संधी उपलब्ध झालेली आहे. आणि ही जी भरती आहे ती मार्च महिन्यानंतर सुरू होणार आहे. 4 हजार पदांसाठी जाहिरात येणार आहे. विविध पदांचा समावेश असणार आहे त्यामध्ये. त्यासाठी नक्कीच ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. स्पर्धा परीक्षेच्या अशाच नवनवीन अपडेट, नवीन जाहिराती पाहिजे असतील तर आता चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्यामध्ये चालू घडामोडी हा महत्त्वाचा विषय असतो. आणि चालू घडामोडी या टॉपिकवरील सर्वच्या सर्व मार्क मिळवायचे असतील, पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर हे जे पुस्तक तुम्ही पाहत आहात ते पुस्तक खरेदी करा. भारती पब्लिकेशन पुणे या ठिकाणचं सिद्धेश्वर हाडबे सरांचं हे पुस्तक आहे. चालू घडामोडी स्पेशल पुस्तक आहे, स्मार्ट बुक आहे. चालू घडामोडी द्विशीर्षिकी पाहू शकता. 2022-23 वर्षासाठी अत्यंत उपयुक्त असणारं हे पुस्तक आहे. तुम्हाला चालू घडामोडी या विषयावरील पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर नक्कीच हे पुस्तक खरेदी करा. हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे.
सिद्धेश्वर हाडबे सरांचं भारती पब्लिकेशन पुणे या ठिकाणचं हे पुस्तक आहे. एम पी एस सी पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक, लिपिक, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य, तसेच जिल्हा परिषद भरती व इतर सर्व तत्सम स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारं पुस्तक. खरेदी केले नसेल तर नक्की खरेदी करा. चालू घडामोडी या विषयासाठी तुम्हाला या पुस्तकाचा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात विविध स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती आलेल्या आहेत आणि त्यामध्ये चालू घडामोडी हा विषय आहेच, तर हे पुस्तक खरेदी करून टाका. तुम्हाला सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारे हे पुस्तक आहे.